नमस्कार, संच टी व्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्ने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर आत्ता मी आहे अरळती या गावामध्ये, कर्नाटक राज्यामधील असणारं एक छोटंसं गाव. तर या गावामध्ये मी आत्ता आलो आहे. पाठीमागे दिसतं एक शेततळ आहे. या शेततळ्यामध्ये या शेतकऱ्यांनी एक भनाट आयडिया केलेला आहे. मासे सोडलेले आहेत. जवळपास 15,000 संख्येने या ठिकाणी मासे संगोपन करताना दिसतात. तर त्याचा फायदा फक्त आर्थिक फायदा नसून शेतीसाठी देखील या पाण्याचा, या स्लरीचा किंवा या माशांपासून मिळणाऱ्या खताचा जो आहे तो थेट फायदा होतो. त्यामुळं शेतीसाठी लागणारे जे खतं आहेत ते खूप कमी लागतात अशा पद्धतीने त्यांचे रिझल्ट आहेत. तर त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. या मत्स्यशेती जर आपण केलं तर त्यातून आर्थिक प्रॉफिट किती भेटतो आणि याचं संगोपन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे याची सविस्तर माहिती आता आपण त्यांच्याकडून घेतो आहे. नमस्कार. जय हिंद, जय भारत माता, जय गो माता, वंदे गो मातरम. माझं नाव मेजर सूर्यकांत आनंदराव गिड्डे. मी एक रिटायर्ड मिलिटरीमॅन आहे आणि तुम्ही पाहत आहात माझ्या पाठीमागे हे तुम्हाला शेततळ दिसत आहे. ह्याची लांबी आहे 100x100 आणि खोली आहे 20 फूट. ह्याच्यामध्ये ह्याची मासे पाळण्याची कॅपॅसिटी आहे 15,000. आम्ही यामध्ये 15,000 मासे सोडलेत आणि चांगल्या प्रकारे ते संगोपन करत आहे. आज 6 महिने झालेत, 1/2 किलोपर्यंत मासा झालेला आहे. माशापासून आपल्याला डायरेक्ट इन्कमही मिळू शकतं आणि त्याच्यापासून दुसरा सोर्स म्हणजे शेतीसाठी त्याचं जे पाणी आहे, खतलेलं पाणी, त्याचा कशा पद्धतीने वापर करू शकतो हे मी तुम्हाला दाखवत आहे. यातमध्ये मी कॉमन क्रॉप, रू आणि फंगासेस अशा या 3 जाती सोडल्या आहेत आणि त्यांना मी खाद्य व्यवस्थापन सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईम घालतो आहे. सकाळी विकतचं खाद्य घालतो आहे, आठवड्यातनं 2 दिवस शेण घालतो आहे. शेण टाकल्यानंतर त्याचं एक 4-5 दिवसानंतर शेवाळ बनतं, ते शेवाळ ती मासं खातात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी भात आणि मक्काच्या काने असं मिक्स करून शिजवतो आहे आणि ते घालतो आहे. त्यामुळं ह्या माशांची मी 1 वर्षानंतर आता काढणी करणार आहे. त्यावेळेला ह्यातून मला एक 5,000 किलो म्हणजे 5 टनापासून माल निघण्याची अपेक्षा आहे आणि एक मिनिमम रेट 50-60 रुपये किलो जरी धरला तरी आपल्याला 2.5-3 लाख रुपये यातून मिळू शकतात. आपले खर्च परत आपली मेहनत बिनत 1.5 लाख रुपये सोडले तर 1-1.5 लाख रुपये आपल्याला ह्यातून फायदा होऊ शकतो असं ह्याचं गणित आहे आणि नक्कीच होतो फायदा यातून. आणि ह्याच्याला माणूसबळ कमी लागतं. कोणी असू दे, अशी लहान मुलं जरी असतील तरी ते सुद्धा याला येऊन खाद्य टाकून जाऊ शकतात आणि घरचे स्त्री असतील ते सुद्धा येऊन खाद्य टाकून जाऊ शकतात. ह्याला साफसफाई महिन्यातून एकदा आपण पाण्याची स्वच्छता केली, चुन्ना म्हणा किंवा पोटॅशियम परमँगनेट म्हणा किंवा एक निळं लिक्विड येतं माशांसाठी ते म्हणा किंवा सेंद्रिय मीठ म्हणा, हे टाकून पाण्याची स्वच्छता ठेवू शकतो. तुरटी टाकून पाणी स्वच्छता ठेवू शकतो. पाण्याचा पीएच मेंटेन केला आणि त्याला थोडे साईडून फवारे वगैरे लावले, कारंजा टाईप केलं की हे चांगल्या प्रकारे मासे निरोगी आणि सदृढ मासे बनतात. त्यामुळे ह्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. ह्याच्यावर मी यावर्षी ह्याचं जे पाणी आहे ह्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं आणि अमोनियमचं प्रमाण जास्त असतं जे मिरचीसाठी आणि कलिंगडसाठी सुटेबल असतं. त्याच्यावरतीच मी हा कलिंगडचा प्लॉट केलेला आहे आणि हा मिरचीचा प्लॉट केलेला आहे. त्याच्यावरती हे मिरची प्लस हे कलिंगड चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे. आज मला ह्या कलिंगडमधून 12 टन पूर्ण ऑर्गॅनिक आणि ह्या शेततळ्याच्या पाण्यावरती हे केलेलं आहे. ह्याला मी देशी गाईच्या गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत आणि दशपर्णी अर्क ह्याचीच फवारणी घेऊन हा प्लॉट बनवला आहे. तुम्ही पाहू शकता कशी भरपूर प्रमाणात कलिंगड लागलेले आहेत. मिरची पण फ्लॉवरिंगमध्ये आहे, लागलेली पण आहे, चांगल्या प्रकारे सेट आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग परत शेततळ्यावरची हे आधारित आहे. त्यामुळं ह्याला खर्च कमी आलेला आहे कारण ह्याला कुठला रसायन नाही आहे, काही नाही. त्यामुळे मार्केट रेट जरी कमी असला आणि स्वतः आपण ग्राहकांना जर विकलो तर चांगला पैसा यातून होऊ शकतो. शेततळं हे जे आहे हे आपण शेतीसाठी करतो साधारणपणे, पण काही लोक करतात स्पेशल माशासाठी शेततळ करतात, पण तसं काही करण्याची जरूरत नाही आहे. कारण आपण जे शेतीसाठी शेततळ करतो त्याच्यामध्ये आपण मासे पाळू शकतो आणि त्यातून आपण शेतीही करू शकतो. दोन्ही बेनिफिट आपल्याला मिळू शकतात आणि ह्याच्यामध्ये ॲडिशनल खर्च दुसरं शेततळं, दुसरं मासे वेगळ्या ठिकाणी करण्यापेक्षा आपण ह्याचं जर एक उंचावरती शेततळं बनवलं आणि त्याच्यामध्ये मासे पाळले आणि त्याचं पाणी सायपान आपण शेतीसाठी जर वापरलं तर आपल्या लाईट नसताना पण आपण राहून जमिनीला पाणी पाजू शकतो. लाईट असलेल्या टायमाला ह्यात पाणी टाकायचं आणि लाईट नसलेल्या टायमाला सायपाननं पाणी जमिनीला पाजायचं. त्यामुळे आपल्याला रात्रीचं उठून पाणी पाजण्याची पण जरूरत नाही आहे. जे शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येतो रात्रीचं पाणी पाजावं लागतं, रात्री तुम्ही मोटर चालू करून शेततळ्यामध्ये पाणी भरून घ्या आणि दिवसा शेततळ्यात हाईटवरती बनवा आणि त्याचं सायपान वापरा आणि सायपान वापरून तुम्ही जे खाली उतरतीला जमीन आहे ती पण जमीन पाणी पाजू शकता. आणि शक्यतो जरी तुमची जमीन उतरतीला नसेल, शेततळ्याला लागून असेल, तिथं पाणी जर जात नसेल तर तुम्ही एखादं छोटं इंजन फिटर बसवून त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही शेतीला पाणी पाजू शकता. ह्यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो, रात्रीचे तुमचे जे त्रास आहे तो वाचू शकतो, लाईट वाचू शकते आणि प्लस यातनं ॲडिशनल इन्कम तुम्हाला माशाचं मिळू शकतं. त्याच्यानंतर जे त्याचं खतलेलं पाणी आहे ते तुम्ही पिकाला वापरून पिकाचं चांगलं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता.
आणि माशाचं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला बीज गव्हर्नमेंट जे अनुसंधान मत्स्य अनुसंधान आहे तिथूनही मिळू शकतात कमी किमतीमध्ये. त्याला जरा प्रोसिजर असतं ते पूर्ण केलं तिथून मिळू शकतात. नसेल तर आजकाल विकणारे काही आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मिळू शकतात. आणि माशांचा जो रेट आहे गव्हर्नमेंट अनुसंधानमध्ये 50 पैसे ते 1 रुपया रेट आहे. जातीवाईज रेट असतो किंवा त्याच्या साईजवाईज रेट असतो. आणि बाहेर जर घ्यायला गेलात फंगाशेस ही जात आहे, फंगाशेस ही जातीचं बीज जे आहे ते तुम्हाला साधारणतः 2 रुपये ते 2.5 रुपये आणि साईज मोठी असेल तर 3 रुपये ह्या प्रमाणात मिळतं. आणि फंगाशेस ही जात आहे ह्याला हार्ड जात म्हटलं जातं कारण हे ऑक्सिजन पाण्याच्या वरून घेतात त्यामुळं जास्त लोक ही फंगाशेस जात पाळतात. पण मी ह्यात फंगाशेस आणि कॉमन कॉर्प आणि रू हे तिन्ही पाळलेलं आहे. त्यामुळे ह्याचा फायदा असा आहे की बाबून एखादा जर प्रॉब्लेम झाला तर एखादा तरी सेट होऊ शकतो. आणि फंगाशेस हा सेट होतोच कारण असं आहे फंगाशेसला हार्डनेस म्हटलं जातं आणि बिनखवल्या त्याला खवले नसतात बिनखवल्याचा मासा आहे त्यामुळे त्याला मार्केटमध्ये मागणी पण चांगली आहे त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू शकता. दुसरी गोष्ट शेततळ्यामध्ये जे आपण मासे पाळतो ह्याला ॲडिशनल मेहनत करण्याची जास्त जरूरत नाही आहे. सकाळी यायचं एक तासभर आपलं फेरफटका मारल्यासारखं शेतात पण होऊन जातं आणि शेततळ्यावर पण फेरफटका मारल्यासारखं होऊन जातं. खाद्य टाकायचं परत संध्याकाळी यायचं फेरफटका मारल्यासारखं होतं खाद्य टाकायचं जायचं. लहान मुलं जरी तुम्ही बाहेर असाल तुमच्या कामानिमित्त तर लहान मुलं किंवा घरची जी स्त्री आहेत वयोवृद्ध आहेत म्हातारी माणसं आहेत ते सुद्धा हे काम करू शकतात. याला की आपण साफसफाई करायचं आहे किंवा लोटायचं असं काही नाही आहे. त्यामुळे जास्त मेहनत नाही आहे आणि कमी मेहनतीमध्ये जास्त पैसा आहे. 100 बाय 100 तळ आहे ह्यातून जर 2.5 लाख रुपये मला वर्षाचे मिळाले तर एक ऊसामध्ये मेहनत करून ते आपल्याला वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपयेच मिळतात. मग ह्यातून आपल्याला 2.5 ते 3 लाख रुपये आरामात मिळून जातात. आपली मेहनत जर 1 लाख रुपये सोडली तर 1.5 लाख रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट मिळू शकतो. त्यामुळं शेततळ्याचा तुम्ही विचार करू शकता, मत्स्यपालनचा विचार करू शकता आणि ॲडिशनल करण्याची जरूरत नाही. तुम्ही तुमच्या शेतीच्या हिशोबाने शेततळ्याचं नियोजन करा म्हणजे तुमची शेती कशी आहे तिथं हाईट कशी आहे त्याची आणि त्या हिशोबाने त्याची नियोजन करा. त्यामुळं तुम्हाला काय होईल की त्याच शेततळ्याचा वापर सायपानद्वारे शेतीला कसा करता येतो हे तुम्हाला तिथं लक्षात येईल. त्यामुळे तुमचा फायदा तिथं होऊन जाईल आणि तुमची मेहनत वाचेल, तुमचे कष्ट वाचतील आणि त्यामुळे तुम्हाला शेती करण्यामध्ये इंटरेस्ट येईल. नाहीतर जास्त मेहनत झाल्यानंतर माणसाचा शेती बाबा परवडत नाही आहे किंवा शेतीमध्ये मेहनत खूप आहे असं माणसाची एक धारणा होते त्यामुळे शेती लॉसमध्ये जाते. मग आपण कमी मेहनत कमी खर्च आणि कमी मॅनपॉवर ह्यामध्ये कसं ॲडजस्ट करू शकतो हे तुम्हाला इथं लक्षात येईल. कारण हे बघा आता माझं एवढं शेततळ आहे, एवढं जमीन क्षेत्र आहे आणि एवढा गोठा आहे तर मी कोणीही मजूर माणूस लावत नाही आहे, सगळं काही स्वतः करतो. 11 गायींचं संगोपन असू दे, माझी मिसेस, माझी आई आणि माझी लहान मुलं, कारण ह्यामुळं सगळ्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि त्यांना पण एक कामाची सवय लागते आणि मॅनपॉवर आपल्या आपल्या घरचे तयार आहे त्यामुळे आपण घरच्या घरी करू शकतो. बाहेरचं ॲडिशनल आणून त्यांना पैसा देण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवरती आम्ही स्वतः शेती स्वतःचा गोठा गोशाळा जी आहे संगोपन करू शकतो. चांगल्या प्रकारे आपण ह्यातून बेनिफिट घेऊ शकतो. शेततळ्यासाठी गव्हर्नमेंट अनुदान पण असतं पण त्याचं प्रोसिजर असं असतं की सुरुवातीपासून तुम्ही बेसमेंटपासून जसं आता होम लोनचं असतं त्याच पद्धतीने शेततळ्याचं असतं की बाबा पूर्ण डॉक्युमेंट्स करायचे, डॉक्युमेंट त्यांच्यापाशी सबमिट झाल्यानंतर त्यांनी सांगतात की बाबा एवढ्या एवढ्या बाय 70 बाय 70 शेततळ तुम्हाला मंजूर झालेलं आहे आणि त्यातून तुम्ही हे करू शकता. मी हे गव्हर्नमेंट अनुदानमधून करून घेतलेलं आहे आणि जसं मला पाहिजे तसं मी नंतर नाही केलेलं आहे, पहिला गव्हर्नमेंट अनुदान मंजूर करून घेतलेलं आहे. आणि त्यांच्याकडून आपल्याला अनुदानमध्ये एक पेपर मिळतो 70 बाय 70 एक इंजिन मिळतं आणि एक स्प्रिंकलर सेट मिळतो आणि 20-25 हजार रुपये मिळतात. तेवढ्यात हे काम होत नसतं पण थोडं काय होईल त्यांच्याकडून आपल्याला एक मदत मिळते. पण त्या पद्धतीने जर तुम्ही केलात तरी तुम्हाला काही हरकत नाही आहे. आणि अनुदान हे तुम्हाला गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट मागील त्याला शेततळ ह्या नावाखाली आपण आहे आणि कर्नाटकमध्ये पाणी जिरवा पाणी अडवा ह्या नावाखाली कर्नाटकमध्ये आहे. तर तुम्ही दोन्ही प्रकार अप्लाय करू शकता आणि शेततळ मंजूर करून घेऊ शकता. त्याच्यानंतर मासे पाळण्याच्या आधी सर्वात बेस्ट हे करायचं आहे तुम्हाला, कागद घालून झाला आणि मासे आणायच्या आधी पाण्याचं निर्जंतुकी करून घ्यायचं आहे. पाणी तुमचं pH किती आहे तो मेंटेन करून ठेवायचा आहे. पाण्याचा pH 7 पर्यंत असला पाहिजे, लाईटले 7.5 पर्यंत त्याच्यावरती पाण्याचा pH जाता कामा नये. आणि मासे सोडायच्या आधी पाण्याचा pH मेंटेन करून ही जी वरची जाळी दिसते तुम्हाला ही जाळी घालून घ्यायची आहे. ही जाळी घालून घेण्यापाठीमागचं कारण हे आहे, हा जो पक्षी एक असतो कावळ्यासारखा असतो पण बघण्यासारखे लांब चोच असते, त्याची मान लांब असते, तो पानबुड्या पक्षी म्हणतात त्याला आमच्याकडं. त्या पानबुड्या पक्षी असतो तो येतो आतमध्ये घुसतो आणि आतमध्ये जे मासे असतात किंवा पिल्ले असतात ते खातो. एक साधारणतः जे 1 महिन्याचे मासे असतात तो खाऊ शकतो. 1 महिन्यानंतर ह्या जाळीची आवश्यकता नाही आहे पण ठेवल्यानंतर आपला कचरा बिचरा जाणे किंवा पाण्याचं बाष्पीभवन होणे हे या जाळीमुळे थांबतं. त्यामुळे ही जाळी कायम ठेवणे चांगलं आपल्या फायद्याचंच आहे. पण त्यातून पण ही जाळी आपल्याला काढायला लागते. ज्यावेळेला आपल्याला मासे काढायचे आहेत मार्केटसाठी त्यावेळेला ही जाळी आपल्याला काढायला लागते. त्यासाठी ही जाळी घालणं पण जरुरी आहे आणि ज्यावेळेला काढायचे त्यावेळेला काढणं जरुरी आहे.
आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही दुसरी जर मॅथड वापरला ही जाळी वरती अंतराळी केली तर काढायची आवश्यकता पडत नाही आहे. त्यासाठी काय करायला लागणार आहे, चारी बाजूनी खांब हे घेऊन ही जाळी हाईट करायला लागणार, ज्या खालनं माणसं आरामात फिरू शकतील. त्यामुळे काय होणार, माणसं फिरताना मासे वगैरे काढू शकतात, त्यांना अडचण काय होणार नाही जाळीची. त्यामुळे जाळी कमीत कमी 6 फूट हाईटवरती गेली आणि ते पूर्ण डाऊन तळ्यापदरी घेतली तर पक्षी पण आत येणार नाहीत आणि तुम्हाला सारखं जाळी काढण्याची पण आवश्यकता नाही आहे. कारण जाळीची लाईफ चांगली असते, ही जर व्यवस्थित जाळी सांभाळली तर तुमचे 5 ते 7 वर्ष ही जाळी चालते आणि जाळी खूप महाग पण नसते, 450 रुपये किलोप्रमाणे ही जाळी मिळते. त्यामुळं एवढ्या जाळीचा खर्च मला 6000 रुपये आलेला आहे, घालण्यासाठी एक 6500 रुपये खर्च आलेला आहे. तर हे चांगलं बेस्ट आहे आणि ही जाळी घालणं जरुरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणाल तुम्ही, पाण्याचं निर्जंतुकीकरण हे महिन्यात नऊन एकदा करणं जरुरी आहे. त्यामध्ये चुन्ना, पोटॅशियम परमॅग्नेट, एक निळं लिक्विड येतं माशांचं ते, आणि तुम्ही तुरटी टाकू शकता निर्जंतुकीकरणासाठी. ह्यात खतरा जो असतो तो गुळयुक्त पदार्थांचा, साखरयुक्त पदार्थांचा. ह्यामध्ये तुम्ही गुळटा जर टाकला तर गुळाने मासे मरतात, त्यामुळे गुळ टाकू नये. गुळापासून तुम्ही माशांना दूर ठेवलं पाहिजे आणि तुमचा गुळ ह्यात पडला तर मासे मरतात, त्यामुळं गुळ शक्यतो ह्यात पडू नये, ही तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि बाकीचं जर तुम्ही पाण्याचं निर्जंतुकीकरण केलं, महिन्यातून एकदा पाण्याचा पीएच चेक केला, माशाचे मर होण्याचं कारण हेच आहे, पाण्याचं निर्जंतुकीकरण किंवा पाण्याचा पीएच मेंटेन न होणे. पाण्याचा पीएच जर मेंटेन केला तर पाणी स्वच्छ राहिलं आणि माशाचं व्यवस्थित संगोपन केलं, त्यांना वेळेवर खाद्य मिळालं तर माशांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला मिळू शकतं ह्यातनं. नक्कीच ज्यांच्याकडे शेततळं आहेत या व्यवसायासाठी विचार करू शकतात, कारण जे आपण शेतीसाठी हे शेततळं बनवलेलं असतं त्यात जर मासे सोडले तर निश्चितच बोनस आपण मिळणार आहेत, चांगले वर्षाकाठी रक्कम मिळवून देणार ही मत्स्यशेती आहे. तर तुमचा जो अनुभव आहे या शेतीमधला तो इतर शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचा ठरेल. त्याबद्दल संचित टीव्ही न्यूजतर्फे आपलं आभार. आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटू पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज. अनिल बन्नेसह प्रियांका गावडे, संचित टीव्ही न्यूज, महाराष्ट्र.